कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतराव जी देशमुख आंबोडा यवतमाळ काय करत आहेत अमृतराव जी? 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे राज्य पारितोषिक विजयी शेतकरी शेतकरी नव्हे आम्ही तर त्यांना वैज्ञानिक म्हणतो. शेतामध्ये जे त्यांनी प्रयोग केले आहे एक वैज्ञानिक पण करू शकत नाही तितके प्रयोग. आपका स्वतःचा इतका वर्षाचा अनुभव त्यांनी जे शेतामध्ये घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जे नवीन नवीन शोध त्यांनी लावले आहे, अमृत पॅटर्न आहे त्यांचे, जे पट्टा पद्धती आहे सूर्यप्रकाश प्रमाणे ते त्यांचे ते लागवडची पद्धती आहे, खतांची जे न्यूट्रिशन मॅनेजमेंटची जे पद्धती आहे, आणि एक पिकांमध्ये नाही आहे कापसामध्ये तर 15-17 कोटी वेचण्या ते घेत आहे. आम्ही मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये 100 एकर प्लॉट कॉटन गुरु प्रदर्शन खेत मध्ये कॉटन गुरु अमृत पॅटर्न केला होता, तिथे 300% त्याची त्याचा उत्पन्न वाढला एका वर्षामध्ये. हे सर्व कसं शक्य आहे? स्वतः शेतामध्ये करून घेतला आहे, खूप प्रयोग केले आहे, तिकडे फेल झाले आहे, परत त्यांनी जेव्हापर्यंत यश मिळत नाही तेपर्यंत प्रयोग चालू ठेवले आहे आणि अजून पण करत राहत आहे असे अमृतरावजी देशमुख. अमृतरावजी खूप सारे 4-5 फोटोग्राफ्स आज यांच्या शेतामधून आले आहे. त्यांचे 3 पिकं मेन आहे, एक आहे कापूस, दुसरा आहे तूर आणि तिसरा आहे हळद इकडे विदर्भ मध्ये. तर फोटो दाखवणार का त्यांना भाऊ? हा हे खोडकीड म्हणत आहे हे लोक तूर मध्ये. तर हे काय पावसाळ्यामुळे झालं आहे आणि अतिवृष्टी म्हणजे कारण आहे की दुसरं काय कारण आहे? आता हे जे तूर आहे याला आपण साल काय होते की जास्त पाऊस झाला किंवा एखाद्या शेतात हा प्रकार बऱ्याचशा शेतात होऊ शकते समजा. अच्छा. आता याला मला थोडस लक्षात येईन गेला मला म्हणजे याच्यातच आहे कोणता रोग म्हणते त्याला कोणती बुरशी म्हणते ते. हा खोडकीड म्हणून त्यांनी लिहून पाठवलं आहे. हा 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 खोडकीड नाही ते त्याला दुसरंच नाव आहे पण आता नाही आलं समजा. अच्छा अजून एक दोन फोटोग्राफ दाखवतात ना भाऊ यावेळेस. अच्छा आहे तुरीचे. हा तर याला काय म्हणतो आपण की जे काय वर जे रोग आहे समजा याला त्याला साल साल खराब होते त्याचे साल साल म्हणजे खालची साल आहे ना. जास्त पाऊस झाला किंवा एखाद्या शेतात हा रोग होते समजा ते काय होते की याचं जे बूड आहे खूपच जाड जाड बनते आणि याच्यावर फळ धारणा थोडीशी झाली तर ते झाड मोडून पडते पूर्ण. अच्छा. म्हणजे हा ते काय उभं राहणार झाड नाही ते मोडून पडणार झाड आहे ते मोडून पडते ते. याच्यासाठी फक्त ज्यावेळेस आपण पीक पेरतो त्याच्यावर त्या जे चमडा आहे खालचं जे बूड आहे म्हणतो त्याला आपण बुडावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. याच्यावर काय होती की सुरुवातीला पांढरं याची साल होते सुरुवातीला पांढरे त्याच्यावर बुरशी येते पांढरी बुरशी आणि नंतर मग त्याचे जे चमडं आहे ते काय होते की ते पूर्ण सडल्या जाते आणि सडल्यामुळे काय होते की ज्याचे जे मुळाकून जे अन्नद्रव्य येणार आहे की नाही ते सालीद्वारे वरे जातच नाही ते वरे तर काय होते आणि नंतर मग याचं जे अन्नद्रव्य भेटत असल्यामुळे ते फुगते असं ते मोठं गुड होते. अच्छा. हा नंतर मग काय होते की ते झाड पुन्हा मोडून खाली पडते है की नाही आणि म्हणून त्यावर त्यावेळेस ते लक्ष ठेवायचं सुरुवातीला छोटं पीक असते त्यावेळेस त्याच्यावर लक्ष ठेवायचं पांढरी बुरशी जर आली असेल किंवा एखादं भुरकट भुरकट पण झाड दिसते एखादं तपकिरी कलरचं त्याच्यावर असे पट्टे पट्टे. अजून एक फोटो दाखवू शकता का त्यांना भाऊ पुढे? हा तर मग ते झाड पण वाळते वरच ते आणि ते बुड पण असं खाली पडून जाते तर ते याची जी चमडी आहे वरचे जे साल आहे का याचं असं काय होते की असं त्याला रेगा रेगा पडतात पांढऱ्या रेगा आणि एक बुरशी आल्यासारखं एखादं मातीचा ज्या शिटकरी कलरचा त्याला कलर येते
आणि नंतर ते वाढत वाढत वाढते. तर याच्यासाठी रेडो मिल आणि मीठ 1 लिटरला 10 ग्रॅम एकत्र द्रवण तयार करायचं आणि त्याला ड्रिचिंग करायची, असा प्रकार होत नाही. अच्छा, हे केलं तर आपण थोडा कमी करू शकतो याला. बरोबर आहे, ठीक आहे. अजून दुसरे फोटोग्राफ दाखवा त्यांना भाऊ. हे काय आहे अमृतावजी? हे जास्त जास्त पाऊस यावेळेस जास्त होते आणि किंवा याच्यात जे कीड आहेत, समजा काही काही कीड असते तर मोठे ठोकर थोडीसे ते काय करते की ते फळाला डंक मारते, त्याच्या जे वरचे जे चमड आहे का ते पण खाते. आणि नंतर ते छिद्रवाले ते दिसते ना पान छिद्र करणारी, हे पण कीड एक आहे. हो हो, छिद्र दिसत आहे, छिद्र दिसत आहे, हे पण अलग कीड आहे. आणि नंतर त्याच्यावर मित्रकीड पण चांगला आहे, त्याच्यात फवारण्या थोड्या त्यांच्या कमी असल्या पाहिजे थोड्याफार, त्याच्यामुळे मित्रकीड पण चांगली वाटते त्याच्या शेतावर. आणि हा तिसरी गोष्ट की थोडासा दाटोळा जास्त झाला की त्याच्यातले जे पानं पिवळे आहेत का ते पडून जाते, तर ते पडले नाही पाहिजे. ते झाड थोडस जरी वाकलं असं खाली जरी आले तर त्याचे पानं पिवळे पडतात. आणि नंतर काय होते की आता हे जे त्याच्यात जसं की एक स्टेम्पला आहे चक्रमुंगा पण आहे ना दिसते ते थोडस. आणि नंतर करपा पण रोग येत आहे, समजा असं एखाद्या वेळेस हे 3 रोग लय महत्वाचे आता सोयाबीनवर, त्याच्यामुळे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घटत चाललं. एक आहे स्टेम्पला आहे, सुरुवातीला काय होतं की जे बुडाचे जे पान आहे याच्या पान याच्यामध्ये ते पतन अंडी घालते आणि त्याच्यातून ज्यावेळेस अळी निघल तर ते सुरू खोडामध्ये धसते आणि ते त्याला आपण स्टेम्पला म्हणतो. आणि हे जे अळी आहे का ते वरे वरे खात खात वर जाते, वरच्या बाजूला जाते आणि आता नवीन खालून वर जाते. हा खालून वर जाते. त्यावेळेस शेतकऱ्यांना जर त्याला पाहिलं आपण समजा ते 40-45 दिवसाच्या दरम्यान ते आरोग्य होते. नंतर 65-70 दिवसानंतर काय होते की एक चक्री भुंगा असते ते काय करते की वरे 2 काप काढते असे करताना कापल्यासारखे आणि त्या कापामध्ये अंडी घालते ते आणि त्याच्यातून आपली त्याच्यातून अळी राहते पिवळी अळी फार चपळ असते ती खूप वेगात ते स्टेम्पलायच्या कितीतरी पट ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते कारण ते खूपच चपळ असते. आणि त्या याच्यामध्ये काय होते की वरून वरचा जे घर असते की नाही येणं अशी खात खात खाली जाते ठीक नाही. आणि नंतर काय होते की मग ते एक आळी खालून खाली वर जाते खात खात आणि वरून एक आळी खाली येते. आणि नंतर या वर्षी काय झालं की एक नवीनच रोग म्हणजे आपण करपा पण आलेला आहे सोयाबीन मध्ये आणि या तिन्ही रोगावर औषध नाही आतापर्यंत ठीक नाही, त्याच्यावर औषध नाही. आणि म्हणून या रोगामुळं काही काही शेतकऱ्याला जे आपण म्हणतो कापायचं पाय म्हणते तर काही त्याची भाषा आपण बदलाय ना, सुंगायचं पण काम पडलं नाही म्हणते आम्हाला. आणि काय काय शेतकऱ्यांना ते सोयाबीन कापलं पण नाही आणि ज्यानं कापलं त्याला म्हणजे ज्यावेळेस 1 क्विंटल 2 क्विंटल पर्यंत त्याचं उत्पन्न झालं आणि 4 क्विंटल 6 क्विंटलच्या उत्पन्न सोयाबीनचं गेलंच नाही. आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून बरेचसे मी निवेदन दिले होते आपल्या याच्यातून की बा असा असा रोग आहे हे स्टेम्पला चक्रीभुंगा आणि करपा पण आहे. 2 महिन्या अगोदरच आपण सांगितलं होतं, 2 महिन्यांना आधी सांगितलं. आणि हा जर झाला तर तुम्हाला 2 क्विंटल पण येणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला कॉटन गुरुला सहकार्य करा, आम्हाला तुम्ही बोलवा, आम्ही तुमचे जे समजा रोग आहात हे कृषी विद्यापीठाकडे शास्त्रज्ञाकडून येऊ आणि फार मोठा त्याच्यावर जमाव करून या सोयाबीनला आपण वाचू शकतो. परंतु एकाही शेतकऱ्यानं आपल्याकडे आले नाही ते आणि त्याच्याबद्दलचं कोणीही काही केलं नाही. आणि म्हणून याच्यावर जर थोडासा जर उपाय असेल समजा हे काय झाड काय करते की एक तर शेंड्यामार्फत अन्नद्रव्य घेते किंवा बुडाकून मार्फत घेते अन्न समजा, परंतु याचे जे पानं आहे की नाही आपण जसं की दिवसभराचं पाणी भरून ठेवतो तशाच पद्धतीचं कसं आहे की हे जे पीक आहे की नाही त्याच पद्धतीचं जसं आपण राशन पण भरतो ना एखाद्या महिन्याचं आठवडाभराचं तसंच हे पीक काय असं समजा की हे जे सोयाबीनचे जे पानं आहेत की नाही या पानामध्ये ज्याला काय त्या शेंगाला जेवढं काय अन्नद्रव्य पुरवायचं असते त्या पानात ते साठवून ठेवते सोयाबीनचं पीक. मग काय झालं की या दोन्ही स्टेपला आणि चक्रभुंगानं ते जे काय जमिनीतून जे मिळणार आहे जे अन्नद्रव्य ते भेटतच नाही मधातला घर. आणि नंतर मग या पानात खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य साठवलं आणि जेवढी काय त्या पानात कॅपॅसिटी आहे त्याच्या साली मार्फत अन्नद्रव्य देते ना झाड ते आणि जेवढं काय त्या अन्नद्रव्य साठवलं तेवढेच ते शेंगा भरते मग खूपच शेंगाचं बारीक बारीक होते काही चोपट म्हणजे त्याला भरतच नाही त्या काय शेंगा
आणि म्हणून त्याचं सोयाबीनचं उत्पन्न खूप घटते. दुसरी गोष्ट की आपण आता स्टेम फ्लाय आहे, चक्री मुग आहे आणि करपा आहे, हे तर रोग आहेच, परंतु आपण काय होतो की एखाद्या वेळेस त्याच्यावर दुर्लक्ष करते. तर बरेच शेतकरी पाहतो 99% शेतकरी आळीचंच औषध मारते, तर परंतु काय झालं की ह्याचे पानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य साठवलेलं आहे की नाही, त्याला काय करतात की पांढरी माशी, किडे, घोडे किडे आणि बरेचसे आता हे जे किडे दिसतात आपल्याला पानं खाणारे, असे बरेचसे ते रस शोषण किडे म्हणतो आपण त्यांना, ते खूप मोठ्या प्रमाणात त्या पानाचं रस शोषून घेते. आणि मग काय होते की त्याच्यात जे काय त्याचं अन्नद्रव्य साठवलेलं आहे, मग थोड्याच प्रमाणाचं त्या सोयाबीनला त्याच्या प्रमाणात अन्नद्रव्य भेटते. मग कोणाला ते सोयाबीन कापायचंही काम नाही, किंवा 1 किंवा 2 क्विंटल याच्यावर उत्पन्न होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आसाटा, नंतर अळीच्या औषधासोबत आसाटा, नंतर पांढरे माशासाठी आसिटामाप्राइड, याच्या 2 किंवा 3 फवारण्या असा रोग आला तर करा पाहिजे, तरच ते 7 क्विंटल 8 क्विंटल पर्यंत जाऊ शकतो, परंतु 8 आणि 12 क्विंटल पर्यंत आपण पोहोचू शकतो. बरोबर आहे, त्याच्यापेक्षा कमी घेतले तर ते नुकसानच होणार आहे शेतीमध्ये. एक दोन फोटो अजून आहे, तन्मय भाऊ थोडं दाखवून द्या. एक कापसाचा पण आहे, आता थोडं उजेड झाले पण पाने पिवळे पडत आहे. आता मनीष भाऊ, हो आता हे पाने पिवळे पडले तर आपल्याला हिरवं करायचं जमते की नाही? कापूस जरी खराब झाला तरी बी आपल्याला त्याला हिरवं करायचं जमते. पहिल्यांदा बोंड कमी लागले तर नंतर रिप्लेसला पण आपण जास्त प्रमाणात वाढू शकतो त्याचं उत्पन्न. कापसाचं कसं आहे की याच्यात ओपन आणि क्लोज येते, जसं काही काही मटका खेळतात ना काही लोक, समजा त्याच्यात काय होतं की ओपन आणि क्लोज मध्ये त्याला समजा पहिल्यांदा जर आपल्याला 5-6 क्विंटल जर उत्पन्न झालं असेल, आपला खर्च खूप अधिक झाला असेल, अन्नद्रव्य खूप आपलं खत देऊन त्या शेतामध्ये शिल्लक असलं, तर त्यावेळेस काय होते की रिप्लेस खूप मोठ्या प्रमाणात येते. 6 क्विंटल रिप्लेस आपला पहिल्यांदा जर 6 क्विंटल निघला असेल कापूस, तर 8 क्विंटल 10 क्विंटल त्याचा रिप्लेस पण येऊ शकते. एखाद्या वेळेस काही शेतकऱ्याचं उत्पन्न जर सुरुवातीला जास्त जर निघलं 8-10 क्विंटल आणि त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य पण नाही, ते थोडीशी निकस पण झालेली असेल, तर रिप्लेस असा 2-4 क्विंटल येते. परंतु 11 महिन्याचं 10 महिन्याचं पीक सरासरी सारखंच यायला पाहिजे, 15 क्विंटल होते. परंतु एखाद्या वेळेस जास्त उत्पन्न झालं सुरुवातीला तर रिप्लेसला कमी येते, एखाद्या वेळेस कमी झालं तर रिप्लेसला जास्त येते ना, हे पण करू शकतो समजा. परंतु मोठी समस्या आता या 2-4 दिवसाची एवढी मोठी समस्या आहे, एवढा मोठा विषय गंभीर आहे. यांनी एकट्या अमृतरावचं आणि मनीष डागाचीच काम नाही, पर आता या कापसावर या 4 दिवसात एवढं मोठं संकट आलेलं आहे. आणि या संकट आता काही नाही, आता 15 दिवसाला 1 महिन्याला याचा खूप मोठा हाहाकार होईल, है की नाही? आणि म्हणून आपल्या सोबतच जसं कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, दुकानदार, कंपन्यावाले, औषधवाले, नंतर कापूस खरेदी करणारवाले, जेवढे काय या संबंधित कापसाच्या संबंधित सर्वे काय आहेत, त्या सर्वांचं काम आहे. आणि हा कापूस जर आज रोजी जर बंद झाला समजा, तर कापसा एवढा रोजगार कोणताही मोठा नाही आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान होईल. आता राहू दे, यावर्षी शेतकऱ्याचं नुकसान झालं कापसामध्ये तर ते कापूस फेरपलट करेल, सोयाबीनमध्ये नुकसान झालं तर दुसरं पीक घेईल ना. आणि परंतु आता या वर्षी आता या 4 दिवसात एवढं काय भोंडसड मोठ्या प्रमाणात होत आहे, भयानक होत आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही विनंती आहे, आपण कंटिन्यू सांगत आहोत आणि सावचेत पण केलेलं आहे. हा, आता या 4 दिवसात तर खूपच वाढलेला आहे, खूप म्हणजे भयानक वाढलेला आहे. ज्याचे काय कापसाचे 1 किंवा 2 वेसण्या झाल्या, ज्याचं काय रान कोरडवाहू आहे, अशा शेतात त्याला माल झालेला आहे. परंतु ज्याच्या रान बॉल रॉडचे फोटो आहे का, दाखवा ना आपण, मागच्या वेळी दाखवले होते. हा हा, तर ते महत्वाचं आहे ना, कॉटन बॉल सडलेले आहे ते. हा, आणि मनीष भाऊ आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की त्यांना प्रत्येकाने शेतात जाणे, वेडे वाकडे बोंड दिसते तर ते तोडणे आणि त्याला फोडून पाहिणे. सध्या आळी कुठेही नाही, परंतु 15 दिवसाला एवढा हाकार वाज माझेल समजा, हा हे म्हणतो हे समजा हे बोंडसड आहे. आता या बोंडसडीमुळे नंतर 15 दिवसात काय होईल की आळी खूप मोठ्या प्रमाणात येईल आणि परत तेच रिपीट आणखीन आपल्याला लोक सांगणार आहे आता की हे बोंडाळी आहे म्हणून, आणि खूप लोक मग गॅस पॉइझन मारतील. हा, तर त्याच्यामुळे खर्च खूप वाढेल आणि उत्पन्न कमी होईल. आणि म्हणून म्हणतो ही जी बोंडसडी आहे याच्यावर इलाज होणं महत्वाचं आहे. याच्यावर औषध जर झालं तर शेतकरी
जिवंत राहणार आहे, नाहीतर कापूस सोडणार, शेतकऱ्याचं उत्पन्न घसरणार आणि शेतकऱ्याबरोबर इतर बी क्षेत्र जे आहेत, समजा कमाईचे क्षेत्र आहे, ते पण अडचणीत जाणार आहे. आता हे असं झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही जी बोरसड आहे, याचा कसं आहे की जे काय आता जे आळी आहे समजा, तिला आपण काय की एक जे पतंग आहे, ते पतंग काय करते की त्या पात्यावर अंडे घालते आणि त्याच्यातून ती आळी तयार होऊन त्या बोंडात धसते, त्याला छिद्र करून जाते, है की नाही. तिला आपण मग ते मध्यात जाल्यानंतर गेल्यानंतर ती जी आळीचं वय जे आहे ते बोंडात धसल्यानंतर तिचं जे पाक सरकी झालेली असते मोठी, मग चार पाकळ्या तीन पाकळ्या झालेली आहे ना सरकी, आणि सरकीच्या मध्यात जाऊन तिचा ते एक किंवा दोनच पाकळ्याचा घर खातल्या जाते त्या बोंडाळी मार्फत, आणि तिला तिचं आयुष्य सर्व पूर्ण संपते. त्याच्यामुळे दोन फळ पाकळ्या पाकळ्या हात हे फुटतच नाहीत, पण त्याच्या जवळच्या दोन किंवा तीन जे फळ पाकळ्या हात हे फुटूच राहते. आता दुसरी जे बोंडाळी आपण जे म्हणतो की तिला आपण आता एक बोंडाळी कशी आपल्या एक आळी कशी राहायची की एखादी वस्तू खूप मोठ्या प्रमाणात सरलेली आहे, तिला डब्यामध्ये टाकायचं आणि डब्यामध्ये झाकण पॅक करायचं आणि नंतर 8-15 दिवसाला जर उघडून पाहिलं तर त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणाच्या आळ्या होतात, है की नाही. त्याला आपण म्हणतो सोप्या सरळ भाषेत बॅक्टेरिया, है की नाही. आता हे जे आपण बोंड सडलेले दाखवलेले आहे समजा, आता हे सडलं याचा वास पण खूप खराब येणार आहे, आणि याच्यात काय होतात की 2-3-4 पण आळ्या त्याच्यात मधातच तयार होतात ऑटोमॅटिकच. त्याला वरून पाहिलं तर छिद्र एकही नसते आणि मधातच ते आळ्या तयार होतात, आणि ज्यावेळेस आळीचं खाणं झालं त्यावेळेस ते फुटून बाहेर निघते वरे त्या बोंडातून, आणि त्यावेळेस शेतकरी जागृत होते, अरे बापरे म्हणते मग ही बोंडाळी आली बोंडाळी आली, पण बोंडाळी नाही आहे ते, है की नाही. पेपर मध्ये पण पहिल्या पेज वर येते आळी आली म्हणून. आता याच्यावर बोलतो म्हणलं तर आपण खूप दोन्ही तास कमी पडू शकते समजा, आणि म्हणून आणि म्हणून आणखीन या 4 दिवसात एवढा का भयानक हा बोंडसड आलेला आहे, आणि 15 दिवसात आता हाहाकार माजणार आहे. कालच्या पावसापासून हे खूप मोठ्या प्रमाणात बोंडसड झालेली आहे, आणि म्हणून आपल्या माध्यमातून त्यावर शेतकऱ्यांना सांगू शकतो की होता असं आता पाणी देणं बंद करा, कापसाला पाणी अजिबात देऊ नका. बरोबर, खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं, आणि खूप वेगळे वेगळे विषय आपण तूर बघितला, त्यानंतर आपण सोयाबीन मध्ये काय चालू आहे, हळद मध्ये काय चालू आहे, आणि आता कापसामध्ये शेतामध्ये जे बाहेर दिसतं ते वेगळं आहे आणि आतमध्ये ते चालू आहे. अंदर जो हो रहा है उसको देखिए, आपके बॉल फूट नहीं रहे हैं. आणि हे जे बॉल आता का मनीष भाऊ, फुटणारच नाही तर काय केलं तरी. बरोबर, बरोबर. रवींद्र भाऊ तुम्ही आहात का रेंज मध्ये? आपले राजेश भाऊ, राजेश भाऊ, निलेश भाऊ. हो हो आहे सर. हे तुम्ही बघितलं का सर्व? तुमच्या जवळपास शेताचे फोटो आहे. हो बरोबर आहे. आता याच हो पेपरला बातमी होती, आज मी ग्रुप वर टाकली होती. काय टाकली होती बातमी, काय दिली होती पेपरला बातमी होती, बोंडाळीचं धुमाकूळ म्हणून आता सुरू होणार. अच्छा, अशी एक बातमी आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्याच पेपर मध्ये आहे. बोंडाळी नाहीच आहे त्या. बरं, हे करा बोंडसळ आपल्याला याच्यावर विलाज असा पाहिजे. बोंडसळ आणि अडीला तर काय आहे की इतकं आपण जास्त पब्लिसिटी त्याची करून दिली आहे ना सर्वांनी. बोंडाळी जर आणखीन शेतकरी शेतकरी अधोगतीकडे जाईल आणि बोंडाळीचे औषध मारायला आणि कंपन्या करोडपती होतील. हो, आणि शेतकरी तिथे तर नाही राहणार पण त्याच्यापेक्षा मागे जाणार, कारण की खर तर या स्टेजवर तर शेतकरी कमी करणार नाही, कारण की पीक एकदम तयार आहे, त्याच्या मधून पैसे मिळणार. आणि मनीष भाऊ या कार्यक्रमात मला वाटते 2 महिन्यापासून या विषयावर खूप भर दिलेला आहे, आणि सतत आपण सांगत होतो. आणि म्हणून आपण जर तुम्ही आम्हाला जर सहकार्य दिलं, तुम्ही बोलवा ना मला, शास्त्रज्ञ बोलवा, मला बोलवा नाही, मी छाती ठोकून सांगतो ना कोण सडायचे म्हणून. बरोबर आहे, आणि त्याच इलाज पण त्याप्रमाणेच केलं पाहिजे. तुम्ही अडी समजून जर इलाज केला तर खर्च पण होणार आणि फायदा पण नाही होणार. आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की तुम्ही अळी म्हणा काय म्हणा, पण आम्हाला याच्यावर औषध पाहिजे, इलाज पाहिजे. इलाज बरोबर आहे, हमको इलाज दो अभी आपके पास, अगर कोरोना व्हायरस का इलाज नहीं है तो बाद में करो, पर हमारी अडी बोलो या बोंसड़ बोलो उसका इलाज तो अभी दो. मोठा कोरोना आहे.
मोठा करून आहे शेतकऱ्यासाठी आजचा सर्वात मोठा